अग्निपथ योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट. केंद्र सरकारनं लष्कर भरतीसाठी ही योजना आणली, पण या योजनेतील वयोमर्यादेची अट आणि पेन्शन न देण्याच्या तरतुदीविरोधात लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुण वर्गात प्रचंड संताप आहे. देशातील बिहार, राजस्थान, तेलंगणा, हरियाणासह 13 राज्यांमधील तरुण रस्त्यावर उतरलाय. अशातच केंद्रीय गृह मंत्रालयानं अग्निपथ योजनेअंतर्गत महत्वाचा निर्णय घेतलाय. गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या ट्विटनुसार गृह मंत्रालयानं सेंट्रल आर्म्ड पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये होणाऱ्या लष्करी भरतीत अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी 10% जागा राखीव ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. यासोबतच गृह मंत्रालयानं सेंट्रल आर्म्ड पॅरामिलिटरी फोर्सेस आणि आसाम रायफल्समध्ये भरती होणाऱ्या अग्निवीरांच्या नियोजित कमाल वयोमर्यादेतही 3 वर्षे वयाची सवलत वाढवून देण्याचा निर्णय घेतलाय. आणि अग्निपथ योजनेच्या पहिल्या तुकडीसाठी कमाल वयोमर्यादेची सवलत 5 वर्षांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता 26 वर्षांपर्यंतच्या तरुणांनाही अग्निपथ योजनेच्या पहिल्या तुकडीत सहभागी होता येणार आहे. अग्निपथ योजनेविरोधातील संतापाचा उद्रेक पाहता कालच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कमाल वयोमर्यादा 21 वरून 23 करत असल्याची घोषणा केली होती. आणि आज सकाळी पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या मंत्रालयानं अग्निपथ योजनेबाबत आणखी एक निर्णय घोषित केला. तरी केंद्रीय कृषी कायद्यांप्रमाणेच अग्निपथ योजनेचं होऊ देऊ नका अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली आहे. दरम्यान याच अग्निपथ योजनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 8 वर्षांपासून भाजप सरकारनं जय जवान जय किसान या मूल्यांचा अपमान केलाय. मी याआधीही बोललो होतो, पंतप्रधानांना काळे कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे त्यांना आता माफीवीर बनून देशातील तरुणाईशी बोलावं लागेल आणि अग्निपथ योजनाही मागे घ्यावी लागेल. देशभरातील तरुणाईचा वाढता उद्रेक पाहता अग्निपथ योजनेचं पुढे काय होतंय हे आपल्याला पाहावं लागेल. पण केंद्र सरकारनं आणलेली ही योजना नेमकी काय आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, ती आवर्जून पहा. आणि या अग्निपथ योजनेविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.